राज्याचा मुख्यमंत्री आपल्या घरात बसून काम करतो, फेसबुक लाईव्ह शिवाय दुसरं काही करत नाही आणि 2.5 वर्षात आपल्या कार्यालयामध्ये पाऊल टाकत नाही, अशा राज्यामध्ये कोणत्याही जगातल्या कोणत्या देशातून कोणता उद्योग कशासाठी गुंतवणूक करायला येईल? कंपन्यांना खूप सवलती जाहीर केल्यानंतर सुद्धा अनेक उद्योग अनेक कंपन्या महाराष्ट्रातून गुजरात किंवा इतर राज्यांमध्ये गेल्या किंवा त्यांनी इतर राज्यांना पसंती दिली, असं एक विधान माजी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा पुन्हा केलं। म्हणजे हे तर आणखीन अजब आहे की उद्योग व्यवसायांना सवलती हव्या असतात, उद्योग व्यवसायांना दिलेल्या सवलती पदरात पाडून घेण्यासाठी ते धडपड करत असतात आणि या सरकारने सवलती देऊ केल्यानंतर सुद्धा त्या न घेता जर ते उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले असतील तर याचा अर्थ या सरकारवरती, त्या सरकारवरती ज्यांनी या सवलती देऊ केल्या होत्या त्या सरकारवरती, त्या देणाऱ्या नेत्यांवरती उद्योजकांचा उद्योगांचा विश्वास नव्हता आणि म्हणून त्यांनी त्या सवलतीकडे पाठ फिरवली, हा त्याचा अर्थ आहे। हा विश्वास का नव्हता याचं उत्तर माजी मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे, ते देत नाही। कारण याचं असं आहे की जे आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत आलो की मविया सरकारचं सरकार कार्यपद्धती ही वसुलीची कार्यपद्धती, एका हाताने दिल्यासारखं दाखवायचं पण दुसऱ्या हाताने सगळं काढून घ्यायचं, अशा पद्धतीचा कारभार असल्यामुळे उद्योग व्यवसाय महाराष्ट्रात थांबायला तयार नव्हते, महाराष्ट्रात देवाने गुंतवणूक तयार करायला तयार नव्हते आणि त्याचे अनेक उदाहरणं ही या श्वेतपत्रिकेमध्ये दिलेली आहेत। यातला एक अत्यंत गंभीर भाग असा आहे की कोकणामध्ये होऊ घातलेला नाणार रिफायनरी प्रकल्प याला पूर्वीच्या सरकारने कडाडून विरोध केला। पूर्वीच्या सरकारमध्ये सामील असलेल्या उद्धवजी ठाकरेंच्या गटाने सुद्धा सुरुवातीपासून विरोध केला आणि शेवटी या ग्रीनफील्ड रिफायनरी प्रकल्पामधला जो मुख्य भागीदार होता सौदी अरेबियामधली सौदी अरामको ही कंपनी होती, त्या कंपनीने आता त्या उद्योगासाठी पाकिस्तानमधल्या गदरची निवड केली। आता जर असा प्रश्न आम्ही विचारला की हा प्रकल्प पाकिस्तानला जावा असं तर या विरोध करण्याला वाटत नव्हतं, उद्देश काय होता विरोध करण्यामागे?